पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणितीताई शिंदे व माढा लोकसभा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा सोलापुरात 19 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या संजनाताई घाडी, उपनेत्या शीतल देवरुखकर व अस्मिताताई गायकवाड यांच्या उपस्थितीत व महिला जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट पूनम अभंगराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात हॉटेल अतिथी कराड नाका येथे रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी आढावा व महिला पदाधिकारी मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या बैठकीत उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट संजीवनी चुंबळकर, शहर प्रमुख पूर्वाताई पांढरे, तालुका प्रमुख संगीताताई पवार, शिव आरोग्य जिल्हा प्रमुख डॉक्टर राजश्रीताई क्षीरसागर, सांगोला उपजिल्हा प्रमुख सुरेखाताई सलगर, सांगोला तालुका प्रमुख संगीताताई शिंदे, पठाण भाभी, मंजुळाताई, रियाना भाभी, ॲडव्होकेट अर्चना मस्के व शेकडो महिला शिवसैनिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.